हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। हे बघा, आज बनवले आहेत बटाट्याचे वेफर्स, याचं काम चालू आहे। हे बघा, आता आम्ही वेफर्स बनवलेत, तुम्ही बघू शकता। ऊन बघा किती पडले आज। हे बघा, आता आम्ही वेफर्स कसे बनवलेत। बटाटे किसून ते वेफर्स आहे ना, रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवतात, पण आम्ही वेळ नव्हता एवढं, आज सकाळीच बनवले। 2 तास भिजवले होते, तरी बघा किती सफेद झाले, पांढरे शुभ्र दिसत आहेत। पुण्यामध्ये इकडे धायरीमध्ये बघा सोमवारचा बाजार भरतो। सोमवारच्या बाजारामध्ये आम्ही 4 किलो बटाटे आणले होते 30 रुपये किलो। मग आज आम्ही 3 किलो बटाट्याचे बनवले, वेफर्स एवढे झाले बघा। उपवासासाठी बनवलेले आहेत बघा, किती छान पांढरे शुभ्र झाले। पुण्यातले वातावरण कसे आहे, दुपारचे बघा किती ऊन पडलेले आहे। हे बघा, इथे आमच्या बिल्डिंगच्या समोरचे बाजू आहे ही, इकडचे वातावरण बघा कसे आहे। समोर डोंगर आहे, तिकडे खंडोबाचे मंदिर आहे तिथे, आणि समोर शाळा आहे।